अवघ्या महाराष्ट्रात भक्तिभावाने आणि जल्लोषाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. औरंगाबाद मध्ये गणेशोत्सव साजरा करताना अध्यात्माला टेक्नॉलॉजीची जोड देण्यात आली आहे. वाळूज एमआयडीसी मधील मेटल मॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये चक्क रोबोटच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात येत आहे. हा रोबोट सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्र बनला असून सकाळी आणि संध्याकाळी कंपनीमध्ये रोबोटच्या हस्ते आरती करण्यात येते. इतकेच काय, आरतीला उपस्थित असलेल्या प्रत्येक गणेश भक्ताला रोबोट प्रसादचेही वाटप करतो. मेटलमॅन ऑटो या कंपनीच्या वाळूज येथील B12 या प्लांटमध्ये 100 रोबोटच्या माध्यमातून काम करण्यात येतं. गेल्या 20 वर्षांपासून उद्योग क्षेत्रात काम करत असणाऱ्या या कंपनीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कंपनीमध्ये प्रामुख्याने रोबोटकडून वेल्डिंग, चेकिंग, इन्स्पेक्शन आदी काम करून घेण्यात येतात. ज्या ठिकाणी 12 महिने 24 तास रोबोट काम करतो त्याच रोबोटच्या हस्ते यंदा गणरायाची आरती करण्याची कल्पना कामगारांनी CEO श्रीकांत मुंदडा यांच्या समोर मांडली आणि त्यांनी तात्काळ यास मंजुरी दिली. यानंतर कामगारांनी रोबोट तयार करून त्यामध्ये आरती करण्याचा तसेच प्रसाद वाटण्याचा प्रोग्राम सेट केला. आता गणेशोत्सव काळात दररोज सकाळी आणि सायंकाळी गणरायाची आरती रोबोटच्या माध्यमातून करण्यात येते. याविषयी बोलताना प्रोडक्शन हेड तसेच CSR विभागाचे प्रमुख अवधूत शिंदे म्हणाले की रोबोटचा आणि आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. याच रोबोटचा उपयोग महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात करावा असे आम्हाला वाटले. वरिष्ठांकडून परवानगी मिळताच सर्वजण कामाला लागलो आणि रोबोट तयार झाला. या माध्यमातून आम्ही अध्यात्माला टेक्नॉलॉजीची जोड देण्याचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. रोबोटमध्ये आरती ओवाळण्याचा प्रोग्राम सेट करण्यात आला आहे. रोबोट तयार करताना आरती ओवाळणे तसेच प्रसाद वाटप करण्याचा प्रोग्राम सेट करण्यात आला आहे. आरती सुरू करताच रोबोट गणरायाला आरती ओवाळण्यास सुरुवात करतो. आरती संपल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यासमोर प्रसादाचे तबक घेऊन रोबोट जातो आणि कर्मचारी प्रसाद घेतात. गणेशोत्सव कालावधीत दररोज सकाळी आणि संध्याकाळी रोबोटच्या हस्ते ही आरती करण्यात येते. पाहूयात. अवघ्या महाराष्ट्रात भक्तिभावाने आणि जल्लोषाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. औरंगाबाद मध्ये गणेशोत्सव साजरा करताना अध्यात्माला टेक्नॉलॉजीची जोड देण्यात आली आहे. वाळूज एमआयडीसी मधील मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये चक्क रोबोटच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात येत आहे. हा रोबोट सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्र बनला असून सकाळी आणि संध्याकाळी कंपनीमध्ये रोबोटच्या हस्ते आरती करण्यात येते. इतकेच काय, आरतीला उपस्थित असलेल्या प्रत्येक गणेश भक्ताला रोबोट प्रसादचेही वाटप करतो. मेटलमॅन ऑटो या कंपनीच्या वाळूज येथील B12 या प्लांटमध्ये 100 रोबोटच्या माध्यमातून काम करण्यात येतं. गेल्या 20 वर्षांपासून उद्योग क्षेत्रात काम करत असणाऱ्या या कंपनीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कंपनीमध्ये प्रामुख्याने रोबोटकडून वेल्डिंग, चेकिंग, इन्स्पेक्शन आदी काम करून घेण्यात येतात. ज्या ठिकाणी 12 महिने 24 तास रोबोट काम करतो त्याच रोबोटच्या हस्ते यंदा गणरायाची आरती करण्याची कल्पना कामगारांनी CEO श्रीकांत मुंदडा यांच्या समोर मांडली आणि त्यांनी तात्काळ यास मंजुरी दिली. यानंतर कामगारांनी रोबोट तयार करून त्यामध्ये आरती करण्याचा तसेच प्रसाद वाटण्याचा प्रोग्राम सेट केला. आता गणेशोत्सव काळात दररोज सकाळी आणि सायंकाळी गणरायाची आरती रोबोटच्या माध्यमातून करण्यात येते. याविषयी बोलताना प्रोडक्शन हेड तसेच CSR विभागाचे प्रमुख अवधूत शिंदे म्हणाले की रोबोटचा आणि आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. याच रोबोटचा उपयोग महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात करावा असे आम्हाला वाटले. वरिष्ठांकडून परवानगी मिळताच सर्वजण कामाला लागलो आणि रोबोट तयार झाला. या माध्यमातून आम्ही अध्यात्माला टेक्नॉलॉजीची जोड देण्याचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. रोबोटमध्ये आरती ओवाळण्याचा प्रोग्राम सेट करण्यात आला आहे. रोबोट तयार करताना आरती ओवाळणे तसेच प्रसाद वाटप करण्याचा प्रोग्राम सेट करण्यात आला आहे. आरती सुरू करताच रोबोट गणरायाला आरती ओवाळण्यास सुरुवात करतो. आरती संपल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यासमोर प्रसादाचे तबक घेऊन रोबोट जातो आणि कर्मचारी प्रसाद घेतात. गणेशोत्सव कालावधीत दररोज सकाळी आणि संध्याकाळी रोबोटच्या हस्ते ही आरती करण्यात येते. पाहूयात.